तरुणांमध्ये क्रेज असलेल्या रॉयल इनफिल्ड बुलेट आणि बजाज पल्सर टू ट्वेंटी या मोटारसायकल वाहनांची चोरी करणाऱ्या त्रिकुटास नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे यावेळी एकूण एकुन, एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांच्या वीस बाईक्स जप्त केल्या आहेत निमेश सोपान कांबळे प्रथमेश राजू सकपाळ आणि गौरव आनंदा कदम असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत नवी मुंबईत बाईकच्या चोरीत वाढ होत असल्याने या चोरट्यांना पकडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष स्थापन करण्यात आला आहे दरम्यान महाबळेश्वर नजिक मेडा येथे एक बुलेट बेवारस अवस्थेत सापडली स्थानिक पोलिसांनी दुचाकी क्रमांकावरून गाडीचे मालक शोधले आणि याबाबत नवी मुंबई पोलिसांना माहिती दिली ही बुलेट ज्या ठिकाणाहून चोरी झाली होती त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि खबरी असा सर्व स्तरातून तपास करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले त्यांची चौकशी करून तब्बल वीस गुन्हे उकल केले आहेत यातील काही गाड्या टोकन देऊन विकत घेतल्या मात्र नंतर गाडी इतरांना विकण्यात आल्या आरोपींकडून अजून गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केली आहे एकूण तीन आरोपी याच्यामध्ये आम्ही अटक केलेले आहेत नेपे निमेश सोपान कांबळे हा सातारा येथील आरोपी आहे तो इकडनं गाड्या चोरून तो साताराला स्वस्तात विकत होता त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर प्रथमेश राजू सपकाळ हा विरार पालघर या ठिकाणचा आरोपी आहे आणि गौरव आनंदा कदम आणि अटक केलेले आहेत आणि त्यांच्या ताब्यातून एकूण एकवीस मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट